टेबल मित्रांनो, मी आहे रमा। माझ्या आजच्या गोष्टीचं नाव आहे विजया देव भेटला आणि ही गोष्ट लिहिली आहे डॉक्टर विजया बाळ। चिनू नावाचा एक मुलगा होता। त्याला प्रश्न पडायचा की देव कुठे असतो। त्याने एक दिवस आईला विचारलं की देव कुठे असतो। आई म्हणाली देव सगळीकडे असतो, इकडे इकडे सगळीकडे। मग खरंच आई देव सगळीकडे असतो का? फक्त मूर्तीतच नसतो का? आई म्हणाली हो, देव सगळीकडे असतो। माणसात सगळ्या दगडांमध्ये पूर्ण जीवनामध्ये सगळीकडे देव असते। मग त्यांनी बाईंना पण असं प्रश्न विचारला। मग काय केलं? मग ताई म्हणाल्या तुला हा शब्द बोलता पण आला। मग हो, सगळीकडे देव। शाळेची घंटा वाजली आणि चिनू गेला बागेत। तेव्हा इकडे एका बागावर म्हातारी बाई बसली। म्हणाली तरी कृष्ण बुडाले आला की बाई? त्या चिनी त्याला सांगितलं की तुझ्याकडे थूक काय खायला आहे का? मग तो म्हणाला माझ्या बॅग माझ्या डब्यात दोन केक। मग तो आजीच्या बाजूला बसला आणि त्यांना केक भरवला। आजी म्हणाल्या अग्ग बाई, कृष्ण मुरारी आला की बाई? कृष्ण मुरारीने मला केक भरवला। मग काय झालं? ती आजी म्हणाली तुझं नाव काय? चिनू म्हणाला माझे नाव चिनू। तुमचं नाव काय आहे? मग आजी म्हणाल्या माझे नाव वैभवी आजी। मग त्या आजी म्हणाल्या की अरे चिनू, आता घरी जायचं नाही का तुला? आई वाट बघत असेल। चिनू म्हणाला हा, मी जातो। परत काय झालं? चिनू परत घरी गेले पळत। आणि मग आई त्यांनी दरवाजे ठोकले। आईने दरवाजा आई म्हणाली चिनू किती जोराचा ठोकतोस तू? किती थार 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 नुसतं मी वैतागून गेली। मी काम करत होती बाहेर किचन मधनं यायला खूप उशीर होतो। चिनू म्हणाला आता बघी। मग चिनूची आई म्हणाली काय रे एवढा उशीर का आला? मी घाबरून गेली ना। म्हणाला मी देवाला शोधत होतो आणि तो मला देव भेटला। मग काय झालं? त्यांनी आपल्या बॅग मधला केक काढला। तो आई म्हणाली ओसच केक कसा? अजून दुसरा केक कुठे आहे? दुसरा केक मी आजीला दिला। चिनू म्हणाला हो का? आई म्हणाली उलट ते माझं बा।
आई त्याची सगळे लाल करंट लाडकं घ्यायचे. तर हे पाहिजे असेल तर हे पण घ्यायचे, दुसरं पाहिजे असेल तर दुसरं पण घ्यायचे. मग आजी पण घरी गेल्या त्या बाकावर बसलेल्या त्या काठी टेकत टेकत टेकत. मग ते घरी आल्या तरी त्यांनी पण दरवाजा थोडंसं ठोकला टिंकळून वाजवली. मग काय झालं त्याच्या मुलांनी दरवाजा काय घेऊन आली. मग तिच्या हाता मधला तो एक दाखवला. आपण वाटून खाऊया नको तूच काय का कृष्ण भेटला होता त्याने मला त्याच्या घरकडूनच केक होते. एक त्याने केक तुझ्यासाठी दिला, एक केक तुम्ही तिकडेच खाल्ला. आजची गोष्ट संपली आणि तुम्ही पण अशा गोष्टी सांगा. ओके बाय. आणि तुम्ही पण अशा गोष्टी सांगा आणि मला पाठवू पण शकता. आणि आजच्या आपल्या टीचरला पाठवायचं तर तुम्ही पण अशा छान छान गोष्टी बोला आणि पाठवा. ओके बाय.